बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. केंद्र सरकारने मुंबई इंदौर या नवीन रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा नवीन रेल्वे मार्ग दोन व्यावसायिक शहरांना जोडणारा असून या प्रकल्पामुळे रेल्वे प्रवास सुसाट होणार आहे. मागील दशकांपासून या रेल्वे मार्गाची मागणी होत होती. अखेर केंद्र सरकारने ही मागणी पूर्ण केली आहे. या मार्गांसाठी 18,036 कोटी रुपयांचा हा प्रकल्प मंजूर केला आहे. मुंबई इंदौर नवा रेल्वे मार्ग हा 309 किलोमीटरचा रेल्वे मार्ग असून या अंतर्गत 30 नवीन रेल्वे स्थानके विकसित होणार आहेत. 2028 ते 2029 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या 6 जिल्ह्यातून हा रेल्वे मार्ग जाणार असल्याने या भागाच्या विकास आणि स्थानिकांना रोजगाराची संधी यामुळे उपलब्ध होणार आहे. दोन व्यापारी शहरांना जोडणाऱ्या या रेल्वे मार्गामुळे व्यापार देखील वृद्धिंगत होणार आहे. शिवाय हा नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे 1,000 गावं आणि 30 लाख लोकसंख्येला जोडणारा प्रकल्प आहे. इंदौर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल. त्याचसोबत प्रवासाची गतिशीलता सुधारेल. या भागात लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. त्यातून रोजगाराला चालना मिळून स्वयंरोजगारात देखील वाढ होणार आहे. महाराष्ट्र आणि केंद्र शासनाच्या या गतिमान निर्णयांमुळे वेगवान महाराष्ट्र घडण्यात फार मोठी मदत होणार आहे.